लासलगाव परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहाच्या दरम्यान लासलगाव परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली सर्वप्रथम लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला सर्वांनी बाबासाहेबांच्या नावाचा एकच जयघोष त्यावेळी केला त्यानंतर बौद्धाचार्य प्रकाश संसारे आणि कृष्णाची सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनेचा कार्यक्रम पार पडला बाबासाहेबांनी या देशातील सर्व हार जनतेला तसंच प्रत्येक स्त्री पुरुषाला मौलिक अधिकार प्राप्त करून दिले त्यासोबतच सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आणले असं लासलगाव काँग्रेसचे सचिन होळकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे ब्राह्मणगावचे उपसरपंच राहुल शेजवळ डॉक्टर विकास चंदार डॉक्टर अनिल बुराडे डॉक्टर विलास कांगणे राजेंद्र चाफेकर संतोष पानगवाने, मधुकर गावडे सूर्यकांत शेजवळ भास्कर शेजवळ सोनू शेजवळ अनिल शेजवळ मनोहर आहिरे विलास करणार एकता ग्रुपचे सागर आहिरे राहुल पवार वैभव शेजवळ विकास खंडिजोग राहुल पवार बाळा शेजवळ ऑल इंडिया पँथ्र सेनेचे गौतम शेजवळ भाऊ ठेके निखिल पवार निखिल शेजवळ सागर शेजवळ राजू शेख करण बिस्ते रिपाईचे कैलास हे सनी पाठक नाना हे संगीता शेजवळ तुळसा शेजवळ प्रज्ञुन शेजवळ सुशिला शेजवळ निर्मला शेजवळ प्रीती शेजवळ अविता शेजवळ वैशाली शेजवळ भारती शेजवळ रमण शेजवळ माया केदारे आशा झालटे आरती भालेराव छाया जाधव ज्योती शंभरकर शिला अहिरे सुशिला गायकवाड पगारताई यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी वाद्य लासलगाव